हाय सगळ्यांना शुभ नमस्कार. सगळ्यांना शुभ सकाळ. कपडे धुवायचे ती दगडावर ढिगाणून टाकलाय. आज रविवार पोरांची ती आणि आता वाजलेत जवळजवळ 9:15. तरी पण अण्णा साहेब काय आमचं उठलंच नाही. आता अण्णा अण्णा छान अशी देवपूजा ही मस्त झाली. बघा रोज देवाला आमच्या ताजी फुलं असतात बरं का. गाडी चार्जिंगची कला काढली होती. हे तर लावली खिडकीत. उठके एक वर झोपतोय. त्याला लय झोपायचं याडे बाबा. कोवर पण झोपतो. चालली छान चाडून हे काढलं हे खर्च राहिलंय. थोडं कपडे धुवायचे ते सकाळ सकाळची सगळी कामं असतात करावी लागतात. इथं लावली गाडी हनकाच इथंच असते. स्वयंपाक चालू आहे घरात. बरेच जण म्हणले मोगऱ्याचं झाड पाठीमागून एकदा दाखवा. थांबा तुम्हाला दाखवते. हां असं हे झाड आहे. त्याला लई फुलं आले ती आणि कालची फुलं तर तोडलीच नव्हती सुकून गेली. बघा न्यानू गजरा करती म्हणली ना कर की फुलं सुकून चालली. हे कशाचं झाड मला नाही माहिती. काय इथं गुलाबाचे पांढऱ्या गुलाबाचे यायला लागली फुलं. आता इथं आहे पेरूचं. काय रात्रीच लय मिटेल आज ती गजरा करू का. मी म्हणलं आता कर जायचंय म्हणले जायचंय म्हणले. घेतली पळी काय नाही हलवायचे. छान असे वाटाण्याची भाजी झाली. चपात्या करायच्या तर करायचं. हळूहळू हळूहळू कोण म्हणलं कवा काय माहिती बाया. मग काय मी नाही बघितलं. शिजली भाजी दूर झालं. चल करायचं चपाती आता. छान आबळ आले. पालखी यायची की त्यांना दाखवायचा की पालखीचा व्हिडिओ. भवनगरला असते 4 वाजता. हा आम्ही जाणार आहे की सगळे जाणार आहे पोरांना त्यांना घेऊन. धुते आता कपडे छान. स्वयंपाक चाललाय. भाजी शिजली आता आत्या करणार आहे चपात्या. घरात कोणी नाही गरम उक अण्णा तिकडे झोपलेलं आहे. इथं फक्त एवढंच आहे. तर छान असा व्हिडिओ काढलाय. कसा वाटला सांगा तुम्हाला. आणि ह्या कोंबड्या चिमणी जरी ओरडली तरी लगेच पळत इतक्याच भेटत इतक्याच भेटत. काही तर वर साऱ्या झाडांना चिमण्यांनी कुठेच केलं. ते कुठलं झाड सुनू सोडलं नाही सगळ्या झाडांवर. चला फुलं कसं फुलले बघितली की इथं एक होतं कोट ते गेलं पडून. सुद्या तर बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ. दाखवलं का